देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यातील अंध मुलांच्या शाळेत देखील याचीच प्रचिती आली. या शाळेत मुलांच्या हाताच्या पंजांचे ठसे उमटवत तिरंगा साकारण्यात आला. कलाविष्कार ड्रॉइंग क्लासेसच्या संचालिका गिरिजा कोंडे देशमुख यांच्या संकल्पनेतून हा तिरंगा साकारण्यात आला. यामध्ये 150 अंध मुलांकडून 30 फुटी भारताचा तिरंगा त्यांच्या हाताचे ठसे उमटवून तयार करण्यात आला. यामध्ये त्यांचे सर्व विद्यार्थी, पालकवर्ग आणि परिवारातील सदस्यांचा सहभाग होता. या माध्यमातून भारत मातेला एक वेगळ्या प्रकारे सलामी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर तोच झेंडा येथील क्रिकेटच्या मैदानावर मांडून सर्व विद्यार्थी, पालक यांच्यातर्फे पुन्हा सलामी देण्यात आली.